Hello friends, welcome to the Keval Networking and E-Learning program of Lokmanya Tilak Mahavidyalaya Vani in association with Shikshan Prasarak Mandal Vidyalaya and Junior College. I am Anand Hood. I welcome you to the period of English. Friends, today we are dealing with the last portion in the third section, that is group discussion. Group discussion is an important aspect in life. How this process goes on? A group discussion is a supervised communication activity wherein multiple participants engage themselves in exchanging views and opinion on a given topic under the supervision of a evaluator. There may be arguments and counter arguments in a positive way. Similarly, some opinions are supported and some others are opposed. The general mood of the discussion decides whether the group is in favor or against the given topic. Finally, the members conclude the discussion on a general agreement or opinion. Before going through the text directly, let's see some icebreakers which are given in your textbook. The first icebreaker or the first activity which is there is you must have discussed many things with your friends, classmates in a group. It might be about going on a picnic or selecting a gift for your teacher. This activity is given here. Now, a situation is created before you and the question is asked that what do you think are the benefits of a group discussion? What are the benefits of this group discussion? First benefit which is appearing on your screen: group discussion improves our communicational skills. It improves our communication skill. Then group discussion improves our divergent thinking so that we can think in different point of view, that is divergent thinking. Then the third, group discussion improves our analytical skill. It develops our analytical skills. Let's see first in Marathi. Mitraho, cable networking ani e-learning program लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी आणि शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आपण या पिरियडमध्ये आपल्या थर्ड सेक्शन मधला जो शेवटचा टॉपिक आहे ग्रुप डिस्कशन, तो भाग या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत. ग्रुप डिस्कशन अत्यंत महत्त्वाचं
आपल्या आयुष्याच्या दृष्टिकोनातनं आहे. कारण कित्येकदा या डिस्कशनच्याच माध्यमातनं आपण कित्येक गोष्टी साध्य करत असतो. या ठिकाणी जे डिस्कशन, ग्रुप डिस्कशन आपल्याला दाखवलं जाते आहे, हे एक सुपरवाइज कम्युनिकेशनल स्किल ज्याला म्हटलं जातं, ॲक्टिव्हिटी अशा प्रकारातला आहे. सुपरवाइज ज्यांच्यात तुम ज्यावर तुम एखाद्या सुपरवायझरचं तुमच्यावर नियंत्रण असते, तो बघत असतो. अर्थात ग्रुप म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कदाचित 10-12 लोकांचा तो ग्रुप असेल आहे, 5-7 लोकांचा तो ग्रुप असेल आहे, की ज्यांना एक टॉपिक दिला जातो आहे, त्या टॉपिकवर त्यांना स्वतःचा दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडायचा आहे. याच्यामध्ये मग कित्येकदा कित्येक लोकांचं एखाद्या गोष्टीवर सहमती होते, कित्येकदा नाही होत. आणि एकंदरीत कशा पद्धतीने हा ग्रुप डिस्कशनचा सगळा जो या ठिकाणी चालवलेला भाग आहे, हाच ठरवतो की ग्रुप डिस्कशन हे कोणत्या दिशेने जाऊन राहिलेलं आहे. जो कुठला सब्जेक्ट, जो कुठला विषय या ग्रुप डिस्कशन करता दिलेला आहे, त्याच्या फेवरेबल मध्ये चालला आहे की त्याच्या अपोज मध्ये सगळेजण बोलत आहेत, हे आपल्याला त्या डिस्कशन वरनं समजत असते. की जो इव्हॅल्युएटर असतो, जो यांच्यावर निरीक्षण ठेवून असतो, तो या सगळ्या गोष्टी बारकाईने बघत असतो. आणि अशा पद्धतीने मग सगळ्या या ग्रुप डिस्कशनचा शेवट त्यांच्या मेंबर्स पैकी एकाला सर्वसामान्य लोक त्या हिशोबात कशा पद्धतीने बोलत होते, कोणाचा कुठे कल होता, या दृष्टिकोनातनं या ग्रुप डिस्कशनचा समारोप यांना या ठिकाणी करायचा असतो. आता ग्रुप डिस्कशन मध्ये त्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी या माध्यमातून आपल्याला अभ्यासायच्या आहेत ते बघण्यापूर्वी आपण या ग्रुप डिस्कशनच्या सुरुवातीला जी आईस ब्रेकर दिलेला आहे, जी ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जसं म्हटलं गेलेलं आहे की यू मस्ट हॅव डिस्कस मेनी थिंग्स विथ युअर फ्रेंड्स. कित्येकदा आपण आपल्या मित्रांसोबत डिस्कशन करत असतो, क्लासमेट सोबत डिस्कशन करत असतो एका ग्रुपमध्ये. आता हे ग्रुप डिस्कशन आपण सगळेच जण करतोय, मग ते होऊ शकते त्याच्यामध्ये पिकनिकच्या संदर्भातलं असो, किंवा आपल्या टीचर करता कोणतं गिफ्ट घ्यायचं आहे, किंवा अशा प्रकारातला कोणता सण कशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे, ग्रुप डिस्कशन आपल्यामध्ये होत असते. आता जनरली प्रश्न विचारला गेलेला आहे की या ग्रुप डिस्कशनचे फायदे कोणकोणते आहेत. सगळ्यात पहिला फायदा जो आपण या ठिकाणी लिहिला आहे की ग्रुप डिस्कशन इम्प्रूव्ज अवर कम्युनिकेशनल स्किल. एकामेकाशी संभाषण करण्याची जी आमची पद्धत आहे त्याच्यामध्ये सुधार होतो. कशा पद्धतीने आपले पॉइंट्स मांडायचे आहेत, आपला पॉइंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी सादर करायचा आहे, हे आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने कळते. दुसरा भाग जो या ठिकाणी दिला गेलेला आहे की ग्रुप डिस्कशन इम्प्रूव्ह अवर डायव्हर्जंट थिंकिंग. वेगवेगळ्या आयामांनी विचार करण्याची पद्धत, सवय हा ग्रुप डिस्कशन आम्हाला लावत असतो. वेगवेगळ्या अँगल्सनी विचार करणे, वेगवेगळे एकाच गोष्टीचे कित्येक पैलू असतात, कित्येक आयाम असतात, त्या दृष्टिकोनातनं एखाद्या टॉपिककडे विचार करायला लावायला आम्हाला हे ग्रुप डिस्कशन शिकवते. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा जो ग्रुप डिस्कशनचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे की ग्रुप डिस्कशन इम्प्रूव्ह अवर ॲनालिटिकल स्किल. निष्कर्ष, ॲनालिसिस, ॲनालिटिकल स्किल. एखाद्यातनं निष्कर्ष कसा काढायचा, एखादी गोष्ट जेव्हा या ठिकाणी मांडली जाते आहे, त्या मांडणीतनं त्याचा निष्कर्ष, त्याच्यातनं काय फलश्रुती प्राप्त होत आहे, काय तात्पर्य निघत आहे, हे सगळं समजून घेण्याची कला ही या ग्रुप डिस्कशनमुळे आमच्या अंतर्गत येत असते. हा प्रामुख्याने याच्यातला महत्वाचा फायदा जो आपण पाहतो आहे. यानंतर द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी विच इज कमिंग इन फ्रंट ऑफ यू, काय म्हटलं जात आहे, डू यू थिंक सम पीपल आर राईट अँड सम आर रॉंग इन अ ग्रुप डिस्कशन, वाय? ऑफकोर्स दोज हू आर टेकिंग पार्ट इन अ ग्रुप डिस्कशन, सम पीपल प्रेझेंट द इश्यू करेक्टली बिकॉज देअर पॉइंट ऑफ व्ह्यू इज करेक्ट.
But some people thinks otherwise. Maybe their point of view may be wrong. And so, such type of question is asked here. Do you think some people are right and some people are wrong in a group discussion? Why? Why? I have written this answer from my point of view. Let's see what the answer is. Yes, I do believe that every group discussion consists of some people who are right and some people who are wrong. This is because a person's opinion is influenced by many things in life. And this influence may have the right approach to a discussion and some may not. Let's see in Marathi. दुसरी ऍक्टिव्हिटी जी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की ग्रुप डिस्कशन मध्ये कित्येकदा कित्येक लोक बरोबर असतात आणि कित्येक लोक चुकीचे असतात असं विचारलं आहे आणि त्याचाच आपल्याला का असं असते याचं सुद्धा आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायचं आहे. सगळ्यात पहिले मी माझा दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला आहे की ग्रुप डिस्कशन कन्सिस्ट ऑफ सम पीपल हु आर राईट अँड सम हु आर रॉंग. कारण दोनही मतप्रवाह त्याच्यात असू शकतात डिस्कशन मध्ये, त्याच्यामुळे कोणी योग्य आहे असं म्हणेल आणि कोणी अयोग्य आहे असं सुद्धा म्हणेल. तर हे असं का होते? तर कारण एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींनी इन्फ्लुएन्स होत असतो, एखाद्या व्यक्तीवर अनेक प्रभाव पडत असतात, वेगवेगळ्या प्रकारातले प्रभाव आमच्या आयुष्यात आमच्या आयुष्यावर पडत असतात. कित्येकदा त्या प्रभावाखाली आम्ही आमचं आयुष्य व्यतीत करत असतो आणि ते प्रभाव सगळे बरोबरच असतात असं नाही, किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन मांडत असताना आमच्या हातात चुका होऊ शकतात. आणि हे जे अशा प्रकारातले इन्फ्लुएन्स आमच्यावर असतात, हॅव द राईट अप्रोच, त्या प्रभावांच्या संदर्भात आमचा अप्रोच कसा आहे हा महत्वाचा असतो. तो कदाचित कधी चांगला असतो, कधी योग्य असतो, कधी चुकीचा सुद्धा असतो. म्हणून आपल्याला अशा प्रकारातले चुकीचे आणि बरोबर दोनही व्यक्ती या ग्रुप डिस्कशन मध्ये आपल्याला सापडत असतात. तिसरी ऍक्टिव्हिटी आपल्या समोर येते आहे, पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन्स बिकॉज लोकांचे मतप्रवाह भिन्न भिन्न असतात का? त्याचं उत्तर विचारलं गेलेलं आहे. डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हटल्या गेलेला आहे, की प्रत्येकाला जसं आपण आयाम हा शब्द प्रयोग केला, प्रत्येकाचा आयाम हा वेगवेगळा असतो, दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. का वेगवेगळा असतो? तर इथे दोन आपल्याला करून दिलेला आहे. सगळ्यात पहिले म्हटलंय जॉग्राफिकल, म्हणजेच आमचा जसा भौगोलिक भाग असेल आहे त्यावर आमचा प्रभाव हा आमचा अवलंबून असतो, मतप्रवाह अवलंबून असतो. आणि कित्येकदा दुसरी जी गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे, कल्चरल, सांस्कृतिक सुद्धा प्रभाव आमच्यावर जो असतो तो सुद्धा आमच्यामध्ये मतभिन्नता किंवा वेगवेगळे प्रवाह निर्माण करण्यास कारणीभूत असतो. आवर ओपिनियन्स आर फॉर्म ऑन ज्योग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू अँड ऑल्सो कल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू. सो अवर व्ह्यूज आर डिफरंट, दिस टू थिंग्स आर गिवन हियर. नाऊ वी हॅव टू कम्प्लीट द रिमेनिंग टू बॉक्सेस. वॉट आय हॅव रिटन देअर, लेट सी. फर्स्ट द कमिंग, सेकंड इज पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. डिफरंट पीपल पसेस डिफरंट टाइप्स ऑफ ओपिनियन अबाउट पॉलिटिकल पार्टीज. They are influenced by these political parties. According to my belief and according to me, I approaches that political party. And so, our opinions are different from each other. And the next one which is coming, that is economical. You may also take here social, economical. Our economical conditions are not similar. And so our point of view for looking at a topic may not be similar. We possess different point of view. Let's see in Marathi.
जसं मगाशी दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या, जॉग्राफिकल आणि सांस्कृतिक दृष्टिकोन कसा आहे, तर त्याच्यात एक पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जो म्हणतो की वेगवेगळ्या पार्टीजचा प्रभाव माझ्यावर जो पडतो आहे त्या प्रभावामुळे मी त्या पार्टीकडच्या त्या पार्टीबद्दल एक मत स्वतःचं बनवत जात असतो. आणि हे सुद्धा बरोबर आहे की आपल्या आजूबाजूचा जो परिसर असेल तो परिसर कशा पद्धतीचा आहे, कारण या परिसरातनी सुद्धा आम्ही आमचा मत किंवा आमच्यावर कशा प्रकारातला प्रभाव पडतो आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी ठरवत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने हा पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचा आहे आमच्यात मतभिन्नता असण्याचा. आणि दुसरा आहे इकॉनॉमिकल, ज्याला आपण आर्थिक दृष्टिकोन म्हणतो, कारण आर्थिक प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही सारखी नाही आहे, त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीकडे गरिबांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, श्रीमंतांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, मध्यमवर्गीयांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि त्याच्यामुळे हा मही मतभिन्नता आमच्यावर असते आणि वेगवेगळ्या संकल्पनेमध्ये लोक घडलेले असतात, त्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला घडवलं असते आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला असतो, त्यामुळे हे वेगवेगळे दृष्टिकोन डिफरंट ओपिनियन्स एकाच याच्यावर आपल्याला आपल्या याच्यात पाहायला मिळत असतात. नाऊ लेट सी द अदर ऍक्टिव्हिटी, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी विच इज कमिंग. द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी is about complete the web highlighting the use of group discussion complete the web highlighting the use of group discussion. What are the uses, where are the uses of this discussion? One is done for you, one is given there in jobs, in job interviews. Use of group discussion is the central idea. And we have to mention the uses where it is used. First is given there in job interview. And three we have to write. Let's see what I have given there. In the next box, I have written in effective classroom learning. Yes, friends. When you discuss a topic amongst you, it is beneficial to you people. You can clearly understand the topic in your discussion. So, it is effective for classroom learning. And the next thing I have given here is in family matters. Group discussion is also important in our family. We used to discuss lot of things amongst us and try to take a decision about certain issues. So it is also of utmost important. Here also we use this method. And the last I have given here is parliament, in parliament. Yes, there also group discussion helps among a bill, certain issues. The representative of we people discuss the about that issue in the parliament, and a good thing comes out from their discussion which is implemented for we people. Let's see in Marathi. Apli ji nantarchi activity aleli aahe ti aplyala sangte aahe ki complete the web highlighting the use of group discussion. Group discussion का महत्वाचं आहे हे highlight कुठे कुठे महत्वाचं आहे हे आपल्याला या माध्यमातून दर्शवायचं आहे. एक आपल्याला या ठिकाणी करून दिलेलं होतं इन जॉब इंटरव्ह्यू, जसं म्हटलं गेलं होतं की जॉब मध्ये महत्वाचं आहे, इंटरव्ह्यू मध्ये महत्वाचं आहे. उर्वरित तीन आपल्याला करायला सांगितले होते. पहिलं मी त्या ठिकाणी मांडलं इन इफेक्टिव्ह क्लासरूम लर्निंग. वर्गामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण तुम्ही जेव्हा लोक आपसात एखादी गोष्ट डिस्कस करता, विचार करता,
बोलता एखाद्याच्यावर त्याच्यातनं ती गोष्ट आपल्याला पटकन कळते आणि लक्षात राहते. म्हणून ग्रुप डिस्कशन वर्गामध्ये अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर इन फॅमिली मॅटर्स, घरगुती जे आपले मॅटर्स असतात त्यामध्ये सुद्धा आपण कित्येकदा एकमेकांशी चर्चा करतो. आई वडील आपल्यासोबत चर्चा करतात, आपण आई वडिलांसोबत चर्चा करतो आणि एखाद्या कन्क्ल्युजनवर आपण येत असतो आहे, कुठलंही मॅटर असो मग. त्याच्यामुळे घरातलं हे डिस्कशन, ग्रुप डिस्कशन अत्यंत महत्वाचं आहे. आणि शेवटची गोष्ट मी या ठिकाणी मांडली आहे ती पार्लामेंटमध्ये. मित्रो, आम्ही जे आमचे प्रतिनिधी पाठवतो, खासदार लोक पार्लामेंटमध्ये पाठवतो, कुठलंही एखादं विधेयक सादर केलं जाते त्या विधेयकावर पहिले पार्लामेंटमध्ये चर्चा घडून येते आणि त्या चर्चेतनं एखादी गोष्ट जी चांगली असेल तीच चांगली गोष्ट आपल्याकरता कायद्याच्या रूपात लागू केली जात असते आणि त्याच्यामुळे तिथलं सुद्धा हे ग्रुप डिस्कशन अत्यंत महत्वाचं आहे. अशा पद्धतीने हे ग्रुप डिस्कशन या ठिकाणी महत्वाची भूमिका निभावत असतात. नाऊ लेट्स कम टू द ऍक्च्युअल टॉपिक अँड लेट्स सी वॉट इज देअर इन ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन, अ ग्रुप डिस्कशन इज अ फॉर्मल डिस्कशन कंडक्टेड ऑन अ टॉपिक अमंगस्ट अ ग्रुप ऑफ 10 to 12 पार्टिसिपंट्स. इट इज अ डिस्कशन अमंगस्ट 10 to 12 पीपल्स ऑन द गिवन टॉपिक. इट इज अ फॉर्मल डिस्कशन. देन द पार्टिसिपंट एनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव एंगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. फर्स्ट ऑफ ऑल द पार्टिसिपंट्स, द 10 to 12 पार्टिसिपंट्स हू आर देअर, दे एनालाइज द सब्जेक्ट. They try to understand the subject, the topic, and then they present their views and opinions. And after that, they mention their views about that particular topic, particular event. The group is given a topic. The group of 10 to 12 people or more people, more students, has given a topic. They contemplate. Contemplate, what is contemplate? Look at thoughtfully. They first of all try to think on that topic, on it. They contemplate on it for a few minutes. They have to think on that topic and then start discussion. Then the discussion takes place amongst these 10 to 12 peoples or 10 to 12 participants. The discussion is usually for 10 to 15 minutes. The discussion is for 12 to 15 minutes only. Expert listen to the members and evaluate them. This discussion is under observation of a supervisor. Who then? Expert listen to the members and evaluate them. They try to evaluate these participants. How they are talking, how they are raising the issue, what are their views, what are their opinions. These may be the criteria. लेट्स सी इन मराठी. ग्रुप डिस्कशनच्या अंतर्गत जे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलं आहे की एक ग्रुप डिस्कशन एक फॉर्मल डिस्कशन आहे ऑन अ टॉपिक. एक दिलेला विषय असेल, एक दिलेला टॉपिक असेल, त्याच्यावर आपल्याला हे ग्रुप डिस्कशन 10 to 12 पार्टिसिपंट्स मध्ये करायचं आहे.
पार्टिसिपेंटला पहिले जेव्हा जो टॉपिक दिला जातो, सांगितला जातो, विषय सांगितला जातो, ते लोक सुरुवातीला स्वतःच्या अँगलनी दृष्टिकोनातनं त्या टॉपिककडे बघतात आणि नंतर आपले व्ह्यूज आणि ओपिनियन्स त्या विषयाच्या संदर्भात मांडायला सुरुवात करतात. द डिस्कशन इज युजली सॉरी दे कंटेम्पलेट ते पहिले त्या जो कोणता विषय दिला असेल तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या संदर्भात स्वतःचे मत ठरवतात आणि मग हे मत ठरवण्याकरता तो विषय लक्षात घेण्याकरता त्यांना काही वेळ सुद्धा दिला जातो आणि नंतर 15 ते 20 मिनिटाकरता हे ग्रुप डिस्कशन सुरुवात केली जाते जे एक्सपर्ट्सच्या अंतर्गत इव्हॅल्युएट केलं जाते, यांचं निरीक्षण केलं जाते इव्हॅल्युएटर्सकडनं. आणि ते इव्हॅल्युएटर्स ज्याला आपण अंडर ऑब्झर्वेशन म्हटलं गेलो होतो, अंडर द सुपरवायझर्स ऑब्झर्वेशन, हे डिस्कशन केलं जाते आणि मग एक्सपर्ट लोक त्यांना इव्हॅल्युएट त्यांच्या बोलण्यावरनं ते कशा प्रकारातला मतप्रवाह मांडत आहेत, काय करतायत, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडतायत, हे सगळं ते या ठिकाणी करत असतात. ग्रुप डिस्कशन आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड. 4 प्रकारातले टॉपिक दिलेले असतात. हे 4 प्रकारातले टॉपिक कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने त्या टॉपिकवर हे केलं जाते, वी विल सी इन अवर नेक्स्ट पीरियड. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस व्हिडिओ काइंडली कॉन्टॅक्ट मी. माय नंबर इज फ्लॅशिंग ऑन युअर टेलिव्हिजन स्क्रीन. And if you want to watch this video again, our college YouTube channel link is given there, Principal LTM Vani, and the link is below. You can watch this video along with other subject videos on this YouTube channel. And for my personal videos, the backup link is also given there. You can watch my videos on the below link. Thank you.